एकीकडे राज्यामध्ये एकत्र सत्तेत तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात उपसलेल्या तलवारी, हे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची राजकीय भूमिका आता काही नवीन नाही आहे. असंच आणखी एक उदाहरण आता समोर आलंय, ते म्हणजे मुंबई काँग्रेस विरुद्ध शिवसेना. मुंबई महानगरपालिका निवडणुकांना अजून बराच काळ असला तरीही सर्व राजकीय पक्षांनी आता जोमानं तयारीला सुरुवात केली आहे आणि मुंबई काँग्रेसनं तर आता स्वतंत्र लढण्याची घोषणाच केली आहे आणि त्यामुळे हा संघर्ष थेट शिवसेनेविरोधात आहे. मात्र आता नेमकं काय घडलंय, तर शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळेच एक महत्वाचा प्रकल्प रखडला असा थेट आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या राज्यातील मित्र पक्षावर केलाय. सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांच्या आड कोण येत आहे, पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेले हे प्रकल्प कशाला रोखले जात आहेत, झारीतील शुक्राचार्य कोण आहे असा प्रश्न उपस्थित करत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळेच हा महत्वाचा प्रकल्प रखडला असा आरोप भाई जगताप यांनी शुक्रवारी 12 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर मुंबई काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मलजल प्रक्रिया केंद्र होत नसल्यानं भाई जगताप यांनी शिवसेनेला जबाबदार ठरवलंय. तर मुंबई महापालिका 7 ठिकाणी मलजल पंपिंग स्टेशन उभारणार आहे आणि हे प्रकल्प हे 2017 पूर्ण होणं खरं तर अपेक्षित होतं. मात्र अद्यापही या प्रकल्पाचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही आहे आणि या प्रकल्पामध्ये नेमकं कोण आडकाठी आणतंय हे स्पष्ट झालं पाहिजे असं भाई जगताप यांनी म्हटलंय. हे प्रकल्प होत नसल्यानं खरं तर पालिकेला मासिक 10 लाख रुपयांच्या दंडासह 27 कोटी रुपयांचा दंड हरित लवादानं ठोठावलाय आणि यामुळे समुद्राचं पाणी खराब होत आहे आणि त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि इतकंच नव्हे तर या प्रकल्पांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये अंदाजित खर्चापेक्षा 30-60% दरानं निविदा भरण्यात आल्या आहेत आणि यावेळी अशा आणि या अनेक विषयांवर मुंबईतील काही महत्वाच्या समस्यांवर बोट ठेवत भाई जगताप यांनी थेट शिवसेनेला लक्ष केलंय. भाई जगताप या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणाले पाहूया. 15-20 वर्षापासून एसटीपी साठी महत्वाचे प्रकल्प पूर्ण होते याचाच अर्थ पालिकेची सत्ताधारी शिवसेना अकार्यक्षम ठरते असं आपल्याला म्हणतो. असं थेट म्हणतोय आणि शिवसेनेची सत्ता जर असली आणि तिथलं प्रशासन जे आहे ह्या दोघांचंही ते काम आहे, हे आमचं काम नाही आणि ते तात्काळ व्हायला पाहिजे हा आमचा नुसता आग्रह आहे आणि आमची मागणी आहे. तर आपण पाहिलं की भाई जगताप यांनी कशा पद्धतीनं शिवसेनेला लक्ष केलंय. या पुढे जाताना या पुढे बोलताना भाई जगताप असं म्हणाले की मुंबईमध्ये फक्त देवनार डम्पिंगची क्षमता संपलेली असताना तिथंच कचरा टाकण्यात येतोय आणि त्यामुळे तळोजा येथील प्रस्तावित भूखंड हा महापालिकेला तात्काळ हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारनं आता पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान याचवेळी पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेले हे प्रकल्प कशाला रोखले जात आहेत असा प्रश्नसुद्धा भाई जगताप यांनी उपस्थित करत थेट शिवसेनेला लक्ष केलं आणि शिवसेनेच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवलं. आज एवढंही मला सांगता येईल, मला मुद्दाम सांगायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उद्धवजी ठाकरे हे आज राज्याचेही हे आहेत मुख्यमंत्री आहेत आणि महानगरपालिकेमध्ये त्या सत्ता ही शिवसेनेची आहे. माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, जो काय प्रश्न तळोजाचा जागेचा असेल तो आपण तात्काळ त्याच्यामध्ये सोडवावा आणि या मुंबईला डम्पिंग ग्राउंड मुक्त करावं अशी मी ही मागणी करतोय आणि ही मुंबई काँग्रेसची आमची प्राधान्याने मागणी आहे की ही मुंबई डम्पिंग ग्राउंड मुक्त करा आणि ह्या मुंबईच्या जनतेला मोकळा श्वास घेऊ द्या अशा प्रकारचे हे 4 महत्वाचे विषय आपल्या समोर मांडण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे हे सगळं पाहिल्यानंतर आता आपण गेल्या अनेक दिवसांपासूनच पाहिलंय की काँग्रेसची नेहमीच सत्तेत असूनही आपल्या मित्र पक्षांबाबत वारंवार नाराजी राहिली आहे आणि ती उघडपणे दिसून सुद्धा आली आहे. डावललं गेल्याची भावना, निधीचा मुद्दा, दुय्यम वागणूक हे मुद्दे अनेकदा काँग्रेसकडून पुढे आलेले आहेत, अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडले गेले आहेत आणि याआधी अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे थेट शिवसेनेसोबत सुद्धा खटके उडाले आहेत. मग तो अगदी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा असो किंवा औरंगाबादमध्ये संभाजीनगर करण्याचा मुद्दा असो,
किंवा आता मुंबईतील रखडलेल्या योजनांचा प्रश्न. काँग्रेस सत्ता राज्यातील मित्रपक्ष आणि मुंबईतील सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात उभी ठाकली आहे, कारण येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे आक्रमकपणे आता या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत आणि म्हणूनच हा पहिला निशाणा आता शिवसेनेवर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून साधण्यात आलाय. या पुढे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने नेमकं काय काय राजकारण घडतंय, काय आरोप प्रत्यारोप होत आहेत हे आपण निश्चित वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.